नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आता अगदी जानेवारीच्या 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन येऊन ठेवलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिराच्या या उद्घाटनानंतर, राम मंदिर इथं बनल्यानंतर एका वेगळ्या दर्जाचं राजकारण या देशामध्ये सुरू होणार आहे आणि ते आत्तापासून आपल्याला दिसतंय. मी हे जाणून बुजून ही व्हिडिओ बनवतोय, जाणून बुजून मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जाणून बुजून मी या सगळ्या गोष्टी या हिंदूंपर्यंत पोहोचवतोय की आपल्याला आता काहीतरी ओळखण्याची गरज आहे आणि फार मोठी गरज. परवा एका आपल्या या हिवाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटील असं म्हटलं की राम राज्य किंवा राम श्री प्रभू श्री राम एका एकदाच आत्ताच अवतरतेत, अशा प्रकारचा माहोल भाजपवाले तुम्ही उभा करू नका की पहिल्यांदाच त्या अवतरतायत. म्हणजे याच्या आधी जेव्हा राम मंदिर तिथं होतं किंवा तिथं प्रभू श्री रामांचं वास्तव्य होतं, मग ते तुम्हाला इतिहास माहिती आहे की काय तिथं मंदिर तोडलं, कुणी कब्जा केला, तिथं मशिदी बांधल्या, जेवढी परकी आक्रमणं झाली त्या त्या आक्रमणांनी भारतातल्या हिंदू आणि हिंदू संस्कृतीवरती जे काही आघात केले आणि ज्या काही गोष्टी अगदी तहस नहस करून टाकल्या, या सगळ्या गोष्टी आपल्या हिंदूंना त्याचा सगळा इतिहास माहिती आहे. हे जयंत पाटील एका राजकारणातले मला असं वाटतं उत्तम मंत्री राहिलेले आहेत, उत्तम आमदारकी केलेली आहे, एका चांगल्या पक्षाचे ते नेते आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जयंत पाटील देखील हिंदू आहेत. फक्त ते हिंदू असूनही कशामुळे या गोष्टी बोलतायत, कारण ते एका राजकीय पक्षामध्ये, एका अशा राजकीय पक्षामध्ये, सरळ सरळ बोलतो की एक राष्ट्रवादी एक असा पक्ष आहे जो सगळ्या जाती धर्मांना किंवा सगळ्या धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी एका संभ्रमात घेऊन जातात आपल्याला. कारण शरद पवारांच्या दोन बाजू आहेत हे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे. शरद पवार जातीवाद करतात नाही करतात, अनेक जण त्यांच्यावर टिप्पणी करतात की शरद पवार जातीवाद करतात, पण इकडे मात्र जेव्हा धर्माची गोष्ट येते तेव्हा देखील शरद पवारांची भूमिका खरं आपल्याला स्पष्टच होत नाही. कारण बाळासाहेबांकडे आपण पाहिलं तर आपल्याला कळतं की बाळासाहेब हिंदू भूमिकेच्या समर्थनार्थच कधी उभे राहतात आणि ते हिंदू हृदय सम्राट आहेत. पण शरद पवारांकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा त्यांची भूमिकाच आपल्याला कळत नाही. त्यांच्या भूमिका नक्की काय आहेत, ते काय स्पष्ट बोलतात, काय स्पष्ट वागतात, काय स्पष्ट त्यांच्या पक्षाची धोरणं विचार आहेत, या गोष्टी कधीच कळायला मार्ग नसतो. म्हणजे राजकारण हे नेहमी त्यांच्या केंद्रस्थानी असतं आणि त्यांची ही सगळी लोक आहेत ते देखील यालाच हाताळत असतात. कारण ज्या प्रकारे जयंत पाटील म्हटले, कारण जयंत पाटलांना देखील आनंद झाला पाहिजे की खरोखर 500 वर्षानंतर या देशामध्ये प्रभू श्रीराम पुन्हा उतरतात, ही प्रत्येक हिंदूसाठी एक अभिमानाची बाब आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात असा, तुम्ही भाजपवाले असा, कोणी राष्ट्रवादीवाले असा, आम्हाला फक्त आमचे प्रभू श्रीराम इथं अवतरतायत याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. तुमच्यासारख्या माणसांच्या तोंडातून अशी वक्तव्य येणं ही फार चुकीची गोष्ट आहे. कारण तुम्हाला जर तुमच्या राजकारणासाठी जर भाजपवाल्यांनी राम मंदिर बांधलं आहे तर त्याचं श्रेय त्यांना मिळालंच पाहिजे. ज्या प्रकारे बाळासाहेबांनी आवाज उठवला या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आणि सगळी आंदोलनं बाळासाहेबांनी उभी केली, एक झंझावात निर्माण केला, बाळासाहेबांसारखे अनेक लोक या सगळ्या झंझावातामध्ये या सगळ्या प्रदर्शनांमध्ये होती आणि खरं या सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हे राम मंदिर उभे राहत आहे. आज मोदी पंतप्रधान आहेत, मोदींनी या गोष्टी करून दाखवल्या, इतके मोठे चिघळणारे विषय अगदी लिलया सोडवून दाखवले हे आपल्याला कधी दिसत नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण कधी पाहत नाही. म्हणजे तिथली बाबरी मशीद असो, त्यांना दुसरी जागा देणं, तिकडे त्यांना मशीद बांधण्यासाठी निधी देणं, मात्र त्याच ठिकाणी राम मंदिर देखील उभं करणं, मला असं वाटतं दोन धर्मांमधला हा समतोल नरेंद्र मोदींनी साधला ना फार फार कमी राजकारण्याने जमतो, फार कमी राजकारण्या. आणि आमच्याच मातीमध्ये आमचे प्रभू श्रीराम इथे येणार आणि आमच्याच लोकांनी असले उद्गार काढणं, मला असं वाटतं हे फार चुकीचं आहे. जयंत पाटील ज्या प्रकारची वक्तव्य केलेत ना ही त्यांना न शोभणारी आहेत. कारण तुम्ही एखाद्या पक्षाच्या विचाराशी जर सहमत होत असाल आणि तुम्ही जर तुमचा धर्म तुमच्या सगळ्या गोष्टींना जर तुच्छ समजत असाल तर याच्यासारखी दुर्दैवी बाब कुठली नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम येत आहेत आणि आमच्या प्रत्येक हिंदूच्या मनात त्यांच्यासाठी एक मोठं स्थान आहे. कारण आम्ही आमचा धर्म पाळायला गेलो की आमच्यावर टीका होणार आणि बाकीचे जेव्हा धर्म 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 करत बसतात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. चला आमचा हिंदूंचा देश, आमची भूमी, आमच्या कित्येक वीरांनी आमच्या भूमीसाठी स्वतःचं रक्त सांडलं, बलिदान दिलं, प्राण वेचले आणि चला त्यांच्या त्याच भूमीमध्ये आम्ही या लोकांच्या असल्या याचकासारखं पाहत राहायचं, याच्यासारखी दुर्दैवी बाब नाही. आणि आपलेच ही लोक कोण आहेत, जयंत पाटील कोण आहेत, हिंदूच आहेत ना, पण ते बोलतात बघा का, कारण राजकारण स्वाभिमान नाही, हे रक्त स्वाभिमानाचं आहे. या मराठ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली माणसं आहोत,
त्यांनी धर्मासाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं आणि ही लोक राजकारणासाठी छुटक बुटक बर्ज्या पदासाठी हे असले पदक मिळत देखील नाहीत कुठं, असल्या घाणेरड्या पदांसाठी इतके घाणेरडे शब्द वापरणं याच्यासारखं दुर्दैव नाही. उलट मला असं वाटतं सर्व पक्षांनी, मग ते विरोधातले असे कुठले असो, सर्वांनी एक होऊन प्रभू श्रीरामांचं आगमन आणि राम मंदिराची खरोखर वाहवा केली पाहिजे. आणि याचं मला असं वाटतं की 50% श्रेय तरी भाजपाला देणं फार महत्वाचं आहे, कारण नरेंद्र मोदींनी हे सगळं उभं केलंय. आज आपण ते पाहतोय, जो इतका वर्षांचा विषय, इतक्या लोकांची बलिदान तिथे त्याच्यामध्ये गेली, याच्यासारखं मला असं वाटतं कुठल्या अभिमानाची गोष्ट नाही. आणि जयंत पाटलांनी हे सगळे शब्द मागे घ्यावे हे म्हणजे मला तरी वैयक्तिक वाटतं. आणि प्रत्येक पक्षातील प्रत्येक लोकांनी या गोष्टीचा मला असं वाटतं स्वीकार करावा आणि या गोष्टीचं स्वागत करावं. बाकी जयंत पाटील कोणत्या विषयातून बोलले किंवा त्यांना त्यांच्या भूमिका काय आहेत नक्की, म्हणजे तुम्ही एखाद्या पक्षाच्या विचारासाठी एखाद्या धर्माला किंवा एखाद्या गोष्टीला किती तुच्छ लेखा आले याच्यासारखं दुसरं उदाहरणच मला देऊ असं वाटत नाही. कारण भाजप आता रामांच्या नावावर निवडून येणार, रामांच्या नावावर निवडून अख्खा देशभर सगळी चर्चा होते, का नाही निवडून यावं त्यांनी, हा प्रश्न मला देखील पडतो. आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देश सगळा चाललाय, जी वाटचाल चालली ना, जी भरभराटी चालली ना, मला असं वाटतं एखाद्या शहाण्याला तीच कळेल, बाकीच्या नकळणार नाही. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींविषयी? आणि मला असं वाटतं की 500 वर्षानंतर हिंदूंचा हा सगळा, मला असं वाटतं हा वनवास संपणार आहे आणि खरोखर रामराज्य या देशामध्ये अवतरणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचं आपण नेहमी स्वागतच करू. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.